आज आपण बघणार आहोत परिमेय संख्यांशी संबंधित गैरसमज गैरसमज एक खालील संख्यांपैकी कोणती संख्या परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर आहे 22 बावीस छेद सात एक परिमेय संख्या आहे कारण ह्याला पी छेद क्यू च्या रूपात व्यक्त केले जाऊ शकते जिथे पी म्हणजे बावीस आणि क्यू म्हणजे सात दोन्ही पूर्णांक आहेत आणि क्यू एक शून्य तर संख्या आहे काही मुलं असं समजतात की पायची किंमत बावीस छेद सात आहे जसे की बावीस छेद सात एक परिमेय संख्या आहे त्यामुळे पाय देखील एक परिमेय संख्या असेल ते असे समजतात की दोन्ही पर्याय बरोबर आहेत त्यामुळे उत्तर देतात पर्याय क्रमांक तीन परंतु हे एक चुकीचं उत्तर आहे बरोबर उत्तर असं आहे की बावीस छेद सात ही एक परिमेय संख्या आहे परंतु पाय एक परिमेय संख्या नाहीये कोणत्याही वर्तुळाच्या म्हणजेच सर्कलच्या परिघाला म्हणजेच सर्कम्फरन्सला त्याच्या व्यासाच्या म्हणजेच डायमीटरच्या लांबीने भाग दिल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत ही संख्या प्राप्त होते ज्याला आपण पायने व्यक्त करतो या संख्येला कोणत्याही प्रकारे बावीस छेत सातच्या रूपात व्यक्त केले जाऊ शकत नाही त्यामुळे पाय एक परिमेय संख्या नाही जर पायची किंमत बावीस छेत सातशी मिळती जुळती आहे तरी हे समान नाही प्रश्न सोडवताना जर आपल्याला उत्तरात खूप जास्त अचूकता म्हणजेच अॅक्युरसी नको असेल तेव्हा आपण पायची किंमत बावीस छेद सात घेऊ शकतो ह्या समजानुसार आता तुम्हाला समजलं असेल की दोन छेद सात एक परिमेय संख्या आहे परंतु पाय एक परिमेय संख्या नाही त्यामुळे पर्याय एक बरोबर उत्तर आहे आणि पर्याय दोन आणि पर्याय तीन दोन्ही चुकीची उत्तरं आहेत गैरसमज दोन गैर शून्य एक परिमेय संख्या आहे का काही मुले असा विचार करतात की शून्यला पी छेद क्यूच्या रूपात व्यक्त केले जाऊ शकत नाही त्यामुळे ते असे म्हणतात की शून्य एक परिमेय संख्या नाहीये या समजानुसार पर्याय क्रमांक दोन असं चुकीचं उत्तर दिलं जातं शून्यला शून्य छेद एक च्या रूपात देखील लिहिले जाऊ शकते त्यामुळे पी छेद क्यूच्या रूपात व्यक्त होते जिथे पी आणि क्यू दोन्ही पूर्णांक आहेत आणि क्यू शून्य बरोबर नाहीये त्यामुळे शून्य देखील एक परिमेय संख्या आहे अशा तऱ्हेने काही मुलांची अशी धारणा होते की पूर्णांक परिमेय संख्या नसते कारण ती पी च्या रूपात लिहिली जात नाही हे समजणं आवश्यक आहे की कोणत्याही पूर्णांकांचा भाजक एक लिहिला जाऊ शकतो ज्यामुळे तो पी छेदक्यूच्या रूपात लिहिला जाऊ शकतो अशा तऱ्हेने लिहिल्याने अंश आणि भाजक दोन्ही पूर्णांक आहेत आणि भाजक शून्य नाही त्यामुळे कोणताही पूर्णांक एक परिमेय संख्या असते गैरसमज तीन खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती आहे काही मुलांना ऋण आणि धनपरिमेय संख्यांची नीट समज नसते ते हेच बघतात की दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात ऋण चिन्हाचा वापर केला गेला आहे त्यामुळे सर्व ऋण परिमेय संख्या आहेत ह्या समजानुसार ते उत्तर देतात पर्याय क्रमांक तीन म्हणजेच यापैकी कोणतेही नाही हे एक चुकीचे उत्तर आहे काही मुले असे समजतात की जर अंश धनपूर्णांक असेल तर ती संख्या एक धनपरिमेय संख्या असते जसे दोन छेद वजा चार या समजानुसार ते चुकीचे उत्तर देतात पर्याय क्रमांक एक दिलेल्या पर्यायांमध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण इथे परिमेय संख्येचा अंश आणि भाजक दोन्ही ऋण आहेत जर आपण अंश आणि भाजक दोघांना वजा एक ने गुणले तर आपल्याला ह्याची तुल्य परिमेय संख्या प्राप्त होईल दोन छेद चार ही देखील एक धनपरिमेय संख्या आहे त्यामुळे वजा दोन छेद वजा चार देखील धनपरिमेय संख्या आहे त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गैरसमज चार शून्य दशांश तीन परिमेय संख्या आहे का अनेक विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की एक दशांश पूर्णांक संख्या परिमेय संख्या असू शकत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन असे चुकीचे उत्तर दिले जाते बरोबर समज असा आहे की जर आपण कोणत्याही संख्येला पी छेद क्यू रूपात व्यक्त करू शकतो जिथे पी आणि क्यू दोन्ही पूर्णांक आहेत आणि क्यू शून्य बरोबर नाही तर ती एक परिमेय संख्या असते जसे इथे शून्य दशांश तीन बरोबर शून्य दशांश तीन छेद एक बरोबर शून्य दशांश तीन गुणिले दहा छेद एक गुणिले दहा बरोबर तीन छेद दहा आहे म्हणजेच आपण शून्य दशांश तीन ला पी छेद क्यूच्या रूपात व्यक्त करू शकतो आणि भाजक शून्य नाही त्यामुळे आपण म्हणू शकतो की शून्य दशांश तीन देखील एक परिमेय संख्या आहे हे गैरसमज दूर झाल्यामुळे आता तुमचा परिमेय संख्यांबद्दलचा समज आणखीन पक्का झाला असेल आज आपण पाहिले परिमेय संख्यांशी संबंधित काही गैरसमज